जे जे स्कूल ऑफ आर्ट्स म्हणजे कलाशाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्वर्गच. चित्रकला, शिल्पकला, हस्तकला अशा वेगवेगळ्या कलांमधील तारे जे जेमधून पुढे येतात. असाच जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधील एक तारा म्हणजे शिल्पकार नितीन गोरडे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लाल बहादूर शास्त्रींपर्यंत आणि पु ल देशपांडेपासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत आणि आत्ताच नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक 350व्या सोहळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते पु ल देशपांडे आणि इतर असे असंख्य पुतळे नितीनने आजवर साकारले असून देशभरात अनेक ठिकाणी हे पुतळे लक्षवेधी ठरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया नितीनचा हा प्रवास. नमस्कार, मी शिल्पकार नितीन रोहिदास गोरडे. सुरुवातीचं शालेय शिक्षण माझं पालिकेच्या शाळेत झालं. त्यानंतर मी 10वीनंतर सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन घेतलं. 2001 मी शिल्पकलेचं शिक्षण घेऊन सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून घेऊन मी बाहेर पडलो. 2001 खूप सारी प्रोफेशनल प्रोजेक्ट्स म्हणा किंवा एखाद्या दुसऱ्या मोठ्या शिल्पकाराच्या हाताखाली अनुभव घेऊन खूप चांगली चांगली स्कल्पचर्स किंवा चांगल्या चांगल्या पुतळ्यांचं काम करण्याची संधी मिळाली. सध्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक झाला. म्हणजे हे माझं भाग्य आहे की महाराजांच्या ज्या मूर्तीचा राज्याभिषेक होणार होता त्या मूर्तीचं घडवण्याचं काम मला मिळालं. ही खूप मोठी संधी होती माझ्यासाठी आणि खूप मोठं चॅलेंज पण, कारण की 50 दिवसापूर्वी राज्याभिषेक समितीची काही लोक मला येऊन भेटली आणि मला म्हटलं की आम्हाला असं असं काही बनवायचं आहे तर तुम्ही असं कराल का. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की खूप कमी वेळ आहे आपल्याकडे आणि आत्ता मी हे काम म्हणजे मला थोडंसं टास्क आहे, आपण खूप कमी वेळ राहिला आणि खूप लेट आलात माझ्याकडे. तर मी ते त्यावेळेला त्यांना नकार देत होतो, पण नंतर मी विचार केला की ही संधी पुन्हा येणे नाही आणि राज्याभिषेक आहे तर तो आहेच आणि ते करायचंच आहे. म्हणून मी हे चॅलेंज स्वीकारलं. मग पुढे त्या मूर्तीचं चांदीमध्ये घडवण्याचं काम आम्ही सुरू केलं. असे महाराजांचं काम करण्याची संधी मला बऱ्याच वेळा मिळाली, पण एक कळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक 13-12 फूट उंच उभा पुतळा एक करण्याची संधी मिळाली 2013. पु ल देशपांडे कला अकॅडमी प्रभादेवी इथे मी पु ल देशपांडेंचा पुतळा 8 फुटाचा पुतळा बनवला होता. त्यानंतर आमिर खानचा मूवी आलेला गजनी मूवी, त्या गजनी मूवीमध्ये काहीतरी हटके प्रमोशन मूवीचं झालं पाहिजे म्हणून स्वतः आमिर खानच्या एक कल्पना होती की आपण या मूवीमधला जो माझा लुक आहे त्याचं आपण पुतळे बनवून प्रत्येक मल्टिप्लेक्सच्या बाहेर ते लावूया. तेही काम करताना खूप वेगळा अनुभव होता. आमिर खानला स्वतःला ते काम आमचं खूप आवडलं. नंतर शहीद तुकाराम ओंबळे ह्यांचा गिरगाव चौपाटीवरील जो अर्धपुतळा आहे, असे खूप सारे पुतळे माझ्या हातून झालेत. मला संधी मिळाली चांगली चांगली कामं करण्याची. तर मी आत्तापर्यंत 1 फुटापासून ते 25 फुटापर्यंत अशा 500-600 मूर्ती बनवल्यात आत्तापर्यंत. त्यामुळे आणि वेगवेगळ्या मटेरियलमध्ये म्हणजे फायबर म्हणा किंवा जी आर सी म्हणजे सिमेंटचा प्रकार असतो, त्यानंतर ब्रॉन्झ म्हणा, चांदी म्हणा, पितळचं तांबं म्हणा, असं वेगवेगळ्या धातूंमध्ये मी ह्या मूर्ती बनवतो आणि बनवता येतात. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.